नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शेडगे क्लासेसमध्ये, जिथे आपण शिकतो आहे इंग्रजी बोलायला मराठीमधून. आज आपल्या लेक्चरचा विषय आहे कदाचितची भाषा. कदाचितची भाषा म्हणजे काय, तुम्हाला प्रश्न पडला असेल. बरोबर, बघा, जेव्हा आपल्याला बोलताना एखाद्या गोष्टीबद्दल खात्री नसते, व्हेन वी आर नॉट शुअर की ही गोष्ट होणार आहे की नाही होणार आहे, ज्यावेळी तुम्ही असं म्हणता ना, जसं मी कदाचित आज शाळेत जाईन, कदाचित जाईन म्हणजे तुम्हाला खात्री नाही आहे, त्यावेळी तुम्ही इंग्लिशमध्ये कसं म्हणता, आय मे गो टू स्कूल टुडे, आय मे, म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमच्या करण्याविषयी खात्री नाही ना, तुम्ही मे वापरा. लक्षात आलं? जेव्हा खात्री असते आपण आय विल म्हणतो. लक्षात घ्या, व्हेन देर इज अ सर्टेनिटी यू यूज विल, आय विल गो टू स्कूल, पण खात्री नाही म्हणा आय मे गो टू स्कूल. बरोबर, आता मे कुठे वापरणार आहोत, तर अगदीच सगळ्यांना माहिती आहे, सगळीकडेच वापरता येईल, कारण मे हा सिंग्युलर शब्द आहे. सो तो कोणालाही लागणार, आय मे, ही मे, शी मे, इट मे, यू मे, वी मे, दे मे, कुठेही मेच वापरायचं आहे. इवन कोणाचं नाव आलं, सचिन मे, ओके, सो तो काही मुद्दा नाही आहे. सो बघा, आता आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. जेव्हा बोलायचं असेल ना, तुम्हाला वारंवार प्रॅक्टिस करावी लागणार. जसं की आय मे, मे आय, आय मे नॉट, मे आय नॉट, ही मे, मे ही, ही मे नॉट, मे ही नॉट, शी मे, मे शी, शी मे नॉट, मे शी नॉट, इट मे, मे इट, इट मे नॉट, मे इट नॉट. सो अशा पद्धतीने तुम्हाला ह्या मेची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, सो सरावासाठी ही प्रॅक्टिस नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक व्हिडिओजमध्ये मी ही प्रॅक्टिस तुम्हाला सांगत असतो, तुम्ही ती प्रॅक्टिस स्वतःहून करायची आहे. अर्थात मे शब्दाचे मिनिंग्स काय होतात हे समजून घ्या. जेव्हा तुम्ही म्हणताना आय मे, तेव्हा तुम्ही म्हणत असता मी कदाचित एखादी गोष्ट करीन, म्हणजे आय मे गो म्हणजे मी कदाचित जाईन, यू आर नॉट शुअर. तुम्ही म्हणता मे आय, बरोबर, तेव्हा मे आय गो असं जेव्हा तुम्ही म्हणाल, तेव्हा तुम्ही म्हणताय की मी जाईन का, म्हणजे मी ही गोष्ट करेन का, हे तुम्ही सांगत असता. मे आयचा दुसरा एक अर्थ आहे, तो आपण नंतर बघणारच आहोत रायटिंग सेक्शनमध्ये. आय मे नॉट म्हणजे मी कदाचित नाही करणार ती गोष्ट. आय मे नॉट गो म्हणजे मी कदाचित जाणार नाही. आता ह्याच्यात गंमत बघा, आय मे गो म्हणजे तुम्ही म्हणताय मी कदाचित जाईन, म्हणजे इथेच तुम्ही शुअर नाही, आणि तुम्ही आत्ता म्हणताय आय मे नॉट गो म्हणजे ऑलरेडी तुम्ही शुअर नव्हतात, आणि तुम्ही नॉट म्हणताय त्यावेळी तुम्ही म्हणताय की मी अजूनही जाणार नाही, म्हणजे खात्रीला तुम्ही अजूनही कमी करून टाकलात. म्हणजे जेव्हा शक्यता खूपच कमी असते ना एखादी गोष्ट करण्याची, तुम्ही मे नॉटमध्ये म्हणायचं असतं आय मे नॉट. म्हणजे जर तुम्हाला दुसऱ्या तुमच्या मित्रांबद्दल खात्री नसेल की हा पास होईल परीक्षेत, ओके, तर तुम्ही म्हणता ही मे नॉट पास, तो कदाचित पास होणार नाही, म्हणजे खात्रीला तुम्ही खूपच आणखीन कमी केली. सो मे आय नॉट म्हणजे मी नाही आहे का, मी नाही करणार का ती गोष्ट, खात्री नाही आणि तुम्ही विचारताय. सो बघा, ओके, वळूयात आपण रायटिंग सेक्शनकडे, जिथे आपण प्रत्यक्ष मे कसा लिहिता येईल, आपल्याला वापरता येईल ते बघणार आहोत. सो आता बघा, मेचा पहिला उपयोग संभाव्यता दर्शवण्यासाठी, जे मी तुम्हाला सांगितलं की कदाचितची भाषा. बरोबर, जसं बघा, आज कदाचित पाऊस पडेल, मला माहिती नाही पडेल की नाही माहिती, कदाचित. सो तुम्ही म्हणता इट मे रेन टुडे, कदाचित, इट मे रेन, तो कदाचित आज येईल. सो तुम्ही म्हणणार ही मे, ही मे कम टुडे. बघा, जर तुम्ही इथे मेच्या ऐवजी विल वापरला ना, ही विल कम टुडे, तर त्याचा अर्थ होईल तो आज येईल. त्यानंतर परवानगी घेण्यासाठी, जसं की तुम्हाला जर परवानगी घ्यायची असेल, बरोबर, मी आत येऊ का, कसं म्हणणार आहात, मे आय, मे आय कम इन. आता इथे बघा, मे आय कम इन म्हणताना, तुम्ही अनेक वेळा, तुम्हाला लहानपणी असं आठवलं असेल, तुम्ही बऱ्याच जणांनी माय आय कम इन असं म्हटलेलं बऱ्याच वेळा तुम्हाला वाटलं असेल किंवा आठवत असेल. कित्येकांना हे कित्येक जणांची ही प्रॉब्लेम असतो, कित्येक जणांचा प्रॉब्लेम असतो की मे आय कम इनच्या ऐवजी आपण माय आय कम इन म्हटलेलं आहे, तुमच्या लक्षात आलं असेलच. पण ही परवानगी आहे, तुम्ही कोणाकडनं पण परवानगी घेताना तुम्ही म्हणता मे आय कम इन. ओके, जसं आता बघा, मी इथे बसू का, तर तुम्ही म्हणता मे आय सीट हियर. सो तुम्हाला जी काही परवानगी मागायची असेल ना, ती तुम्ही मे आयमध्ये म्हणा. मे आय हेल्प यू, मे आय रीड दिस, मे आय टेक युअर मोबाईल. ओके, सो मे आय.
सो मे आय ने तुम्ही कोणतीही परवानगी सांगू शकता. तुम्हाला जी परवानगी घ्यायची असेल ते मे आय मध्ये म्हणा. आता लक्षात घ्या, जसं तुम्ही परवानगी मागण्यासाठी मे आय म्हणता ना, परवानगी देण्यासाठी सुद्धा तुम्ही मेचाच वापर करता. जसं बघा, तुम्ही जर म्हणता ना की मे आय कम इन सर, तर समोरच्या व्यक्तीनी म्हटलं पाहिजे यू मे, येस यू मे. म्हणजे परवानगी द्यायची असेल ना तुम्हाला मे मधूनच द्यायची आहे. जसं की आता बघा, तुम्ही इथे खेळू शकता, इथे जरी शकता मी लिहिलं असलं तरी तुम्ही परमिशन देत आहे खेळण्याची, तर तुम्ही म्हणा की यू मे प्ले हियर. तुम्ही खेळू शकता, यू मे प्ले हियर. ओके, तुमचं चालू ठेवा, तुमचं चालू ठेवा, तर तुम्ही म्हणाल यू मे प्रोसीड. तुमचं चालू ठेवा, जी काही क्रिया असेल ती चालू ठेवा. इनशॉर्ट, तुम्हाला ज्यांना कोणाला परवानगी द्यायची असेल तुम्ही म्हणा यू मे. ओके, जर तुम्हाला कोणी परमिशन मागितली तुम्ही सांगताना म्हणा यू मे. आता बघा, इच्छा किंवा आशीर्वाद देण्यासाठी मेचा दुसरा एक वापर केला जातो. जसं आता इथे बघा, तू खूप वर्ष जग हा आशीर्वाद आहे. सो आशीर्वाद देताना नेहमी मेने स्टार्ट करा. जसं की सॉरी मे यू, सो मे यू लिव लॉंग लाईफ, तुम्ही आशीर्वाद देऊ शकता. किंवा तुम्ही म्हणताय इच्छा व्यक्त करण्यासाठी, तो येवो तो जाओ, आपण म्हणतो ना आपली इच्छा, तो जगो ना, तो पास हो. सो जेव्हा असं आपण म्हणतो, आपण म्हणतो तो येवो, सो आपण म्हणतो मे ही कम. बघा, म्हणजे तुम्हाला तर कळून घ्यायचं आहे की तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे, मे कशा अर्थाने वापरायचं आहे, त्या पद्धतीने तुम्ही मेचा मिनिंग घेऊ शकता. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करायचं आहे, मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे.